जालना शहरात गावटी पिस्तुले मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याचे मागील वर्षभरापासून दिसून येत आहे। जालना शहरातील नूतन वसाहत भागात एका सोन्या नावाच्या तरुणाने रविवारी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास लहुजी चौकात गावटी पिस्तुलातून अचानक हवेत गोळीबार केल्याची घटना घडली। गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली। त्यावेळी परिसरात पेट्रोलिंग करत असलेले कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव नागरे यांनी सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली। त्यावेळी त्यांनी सोन्याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतल्याचे समजते। सोन्याने मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवून लोकांमध्ये दहशत पसरवण्यासाठी हा गोळीबार केल्याचे बोलल्या जात आहे। कारवाई करण्यात आली, काय कारवाई आहे? बरोबर आहे, काल आम्ही पोलीस स्टेशनला हजर होतो। त्यावेळेस एका यजमान लहुजी चौक जो आहे आपला नूतन वसाहतचा, त्या ठिकाणी पिस्टलनं फायर केल्याची माहिती मिळाली होती। त्या माहितीच्या अनुषंगाने आम्ही PSI नागरे, PSI माझे सहकारी वनवे, पोलीस हवालदार राठोड, पोलीस नाईक गायकवाड अन्सारी आणि गायकवाड कॉन्स्टेबल असे एवढ्या लोकांचे आम्ही काय केलं, लागले 2 पथकं तयार केली आणि पथकं करून त्याला ताबडतोब ताब्यात घेतली। ताब्यात घेतल्यानंतर 2-5 समक्ष त्याची झडती घेऊन त्याच्याकडनं पिस्टल जप्त केलं आणि जे घटनास्थळ आहे तिथे जे त्यानं फायर केलेले राऊंड आहे ते असल्याचं त्यानं सांगितल्याने तिथं जाऊन आम्ही फायर जप्त केले। त्याचं नाव आहे सोनू संतोष जाधव, राहणार नूतन वसा। त्याच्याजवळ जे पिस्टल होते गावठी कट्टा होतं, त्या संदर्भात मग आम्ही त्याला पकडून ताब्यात घेतलं आणि त्याच्यानंतर ती सविस्तर गुन्हा दाखल केला। त्याचा CR नंबर आहे 427/2024 कलम 325 R MAT खाली आम्ही गुन्हा दाखल केला आहे आणि रितसर कारवाई केली आहे। ह्याच्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक सर अजय कुमार बन्सल, माननीय अपर पोलीस अधीक्षक नोपानी सर आणि माननीय SDPO साहेब कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तपास सुरू केलेला आहे। त्याच्यातलं शस्त्र कुठून त्यानं हस्तगत केलं, त्याची व्हिडिओ रील कोणी बनवली, हे सगळं पाहण्याचा आमचा तपास सुरू आहे। आरोपी सध्या अटक केलेला आहे, अटकेमध्ये आहे। लोकनायक न्यूज